हरिओम, मी ज्योतिबासिंह वांद्रे बोलतो आहे. उपासना केंद्र कोवाड, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. माझ्या मुलाबद्दलचा एक छोटासा अनुभव आहे. छोटा म्हणजे माझ्यासाठी तो मोठाच आहे. माझा मुलगा 6 वर्षाचा होता आणि 6 वर्षाचा असताना त्याला कुठलाही त्रास नव्हता. आणि अचानक एक दिवस रात्रीच त्याची लघवी तटली. लघवी तटल्यानंतर आम्ही लगेच डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांच्याकडे गोळी रात्री त्या दिवशी घेतली. डॉक्टरने आम्हाला पहाटे जे त्याच्यातले तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्याकडे जायला सांगितलं. आणि त्यावेळेला आमची नवीन व्हॅन होती, मारुती व्हॅन, आणि मला ड्रायव्हिंग जमत नव्हतं आणि माझ्या मुलाला ती अर्जंट दवाखान्याला न्यायचं होतं. मी जवळपास 8 ते 10 ड्रायव्हरना कॉन्टॅक्ट केला. त्यावेळेला कुठलाही आम्हाला ड्रायव्हर मिळाला नाही, कारण सगळे बिझी होते. मग घरी आलो. घरी आल्यानंतर मिसेसला मी सांगितलं की आई, की आपल्याला ड्रायव्हर मिळाला नाही, आता काय करायचं. मी माझ्या मिसेसला सांगितलं की बापू आपल्यासोबत आहेत आणि आपण आम्ही गाडी चालवायचा प्रयत्न करू आणि गाडी आपणच आज आपलं आपण घेऊ. मग माझी माझी मुलगी, मुलगा, मी आणि माझी पत्नी आम्ही चौघजण बरोबर 6 वाजता निघालो. जवळपास हाडलग पाजलो, नेसरी पाजलो. नेसरी पाजलं बटकलिंगमध्ये हिवाळा होता, थंडीचे दिवस होतं, धुकं तरी भरपूर पडलेलं होतं आणि आम्ही रामरक्षापठण आमचं चालूच होतं. आणि बटकलिंगच्या अलीकडे धुकं असं होतं की आम्हाला 5 ते 10 फुटाचं दिसत नव्हता. त्यासाठी आम्ही एकदम स्लोनं अपर डिपर करत एकदम स्लो मोशननं आपण जात होतो. आणि आमची रामरक्षा पडणं चालू असताना ज्या वेळेला 2010 साली बापूंची जी प्रवचनला गाडी यायची तीच गाडी आमच्या बाजूने आमच्या समोर गेली. आणि माझी पत्नी ती म्हणत होती की जी बापूंची गाडी असते ती आता जात आहे. आम्ही सगळ्यांनी गाडी बघितली. 5 ते 10 फुटापर्यंत गाडी आपल्याला दिली. बापूंच्या मागे बापूंचे जो मंत्र लिहिला होता तो मंत्र पण आपण वाचला. आणि आमची माझी पत्नी म्हणाली ती बापूंची गाडी गेली. आम्ही सगळी बघतच आहोत. बघता बघता 10 मिनिटांमध्ये गाडी गायब झाली. आम्ही गडहिंग्लजला पोहोचलो. मी ड्रायव्हिंग नवीन असल्यामुळे मला जवळपास तास सव्वा तास लागला. मी माझं ड्रायव्हिंग पहिलंच होतं. मी कधीही गाडी हातात घेतलो नव्हतो. आणि बापूंचं नामस करून मी गडहिंगपर्यंत डॉक्टरांच्याकडे पोहोचलो. गाडी लावली, डॉक्टरांच्याकडे गेलो. डॉक्टरनी त्याच्यावर गोळ्या औषध आणि जी काय ट्रीटमेंट होती त्याची लघवी पास केली. लघवी पास केल्यानंतर त्याची सूज उतरायची होती लघवीच्या ठिकाणची. आणि ती सूज उतरायसाठी तिने 12 तास टायमिंग दिलं. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला 6ची वेळ दिली. आणि दुसऱ्या दिवशी 6 वाजता आम्ही गेलो डॉक्टरांच्याकडे. त्याचं छोटंसं ऑपरेशन झालं आणि बापूंच्या कृपेनं तो अगदी व्यवस्थित तयार झाला आणि आम्ही घरी परतलो. हा सगळ्यात मोठा संकेत जो बापूंची गाडी आपल्याला जी बापू जी स्वतः जी वापरतात तीच गाड्याचं दर्शन म्हणजे स्वतः बापूंचं दर्शन आपल्याला झालं. ज्यावेळेला आम्ही रामरक्षा पठण करत होतो ते असता ते पठण करत असताना आम्हा चौघाही परिवारांना बापूंच्या गाडीचं दर्शन झालं म्हणजे साक्षात बापूच होते. त्याच वेळेला आम्ही आमचे शंका निसन झालं असं समोर आणि डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर माझ्या चिरंजीवला व्यवस्थित त्या आजारातून बाहेर पडलो. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ.